एक दोन पाऊस येऊन गेले की काय होतं, छान मस्त सगळ्या झाडांना बहर येतो आणि ही सगळी फुलं तर आहेत ना सगळी माझ्या दारातली आहेत बरं का. आणि दरवेळेस मी काय करते, ही खोटी फुलं ह्यात ठेवते, पण आज म्हटलं नाही, छान पावसाळ्याचा सीजन आहे, सकाळ सकाळ पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या दारात तर इतका छान बहर आलेला आहे तर मस्त फील आलं पाहिजे ना. उन्हाळ्यात आपण फुलं जर घरात ठेवली ना, एकतर फुलं मिळत पण नाही आणि मुश्किलीनं ठेवली तरी उन्हाची दाहकता इतकी असते की ती फुलं राहतच नाही, कसं छान मस्त प्रसन्न वाटतंय ना. अशा वातावरणात रविवारची सकाळ, सगळे घरी, बाहेर पडणारा पाऊस, सोबत चहाचा कप, मस्त असा कडक चहा बर का, आणि त्याच्यासोबतच्या प्लेटमध्ये टम्म फुगलेली पालकाची भजी, मस्त मेनू होईल ना. तर त्यामुळे म्हटलं चला आज तुमच्या बरोबर छान अशी पालकाची भजी शेअर करते. माझी भजी बघून कोणाला खाण्याची इच्छा झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी साधी सोपी आहेत, खूप जास्त अट्टहास करावा लागत नाही. सुरू करूयात. तर इथे मी छान मस्त हिरवागार असा पालक घेतलेला आहे, फ्रेश आहे. तर काय करायचं, ह्याचं एवढं मोठं जे देठ आहे ना ते एवढं मोठं नाही ठेवायचं, अशा पद्धतीनं साधारण एवढं तरी हवं. तर अशाच पद्धतीनं ही सगळी जी देठ आहे ती मी काढून घेते. बाहेर फक्त पाऊस पडण्यालाच काय म्हणतात ना देरी आहे, नाहीतर घरामध्ये सगळ्यांची लगेच फरमाईश सुरू होते. सगळ्यात अगोदर तर नवरोबाची फरमाईश असते, ड्युटीवर ना आलं बाहेर पाऊस पडतोय की लगेच घरात यायचं, फ्रेश व्हायचं आणि म्हणायचं चहा बरोबर भजी मिळतील काय. असं कोणाकोणाच्या घरात होतं नक्की सांगा. मला असं वाटतंय की 100% सगळ्याच जणांच्या घरामध्ये असंच होतं. आमच्या घरात तर नवरोबाच काय, नवरा सोडून सगळे म्हणजे सई, नाना, आई, राधा सगळ्यांनाच भजी खूप आवडतात. मग ती कुठलीही असू देत, पालकाची असू देत, कांदा भजी असू देत किंवा बटाट्याची असू देत. पालक भजी करण्यासाठी आपल्याला एकदम छोटंसं वाटण तयार करायचं आहे, अगदी कमीत कमी साहित्यातलं. तर सगळ्यात अगोदर इथं आपण लसूण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी टाकत आहे ओवा. आता जर तुम्ही हिरवी मिरची वापरणार असाल तर याच वाटणामध्ये हिरवी मिरची टाका, पण मला असं वाटतं की सध्या पावसाचे दिवस आहेत आणि लहान मुलं देखील खाणार आहेत तर त्याच्यामुळे मी हिरवी मिरची टाकणार नाही आहे, लाल चटणी वापरणार आहे. ओवा पण ह्याच्यातच टाकायचा, ओव्याचा फ्लेवर छान मस्त येतो ठेचल्यानंतर. दोन कप चाळून घेतलेलं बेसन पीठ आपण तयार केलेलं हे वाटण. आपण हिरवी मिरची टाकलेली नाहीये तर त्याच्यामध्ये आपण आता टाकतोय लसूण वापरलेली, लाल मिरचीची पावडर आणि भोज मसाल्यांची जिरेपूड. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आणि आता याच्यामध्ये आपण टाकतोय बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार. या सगळ्यामध्ये आपली हळद टाकायची राहिलेली होती तर ती देखील टाकून घेतली आहे. याचं बॅटर तयार करूया. तर हे जे बॅटर आहे ते छान सरसरीत अशा पद्धतीचं लागतं, म्हणजे खूप जास्त जर तुम्ही घट्ट केलं ना तर पालक जो आहे त्याच्यावरती त्याची एक लेअर तयार होते, मग तो छान मस्त लागत नाही खाण्यासाठी. तर त्याच्यामुळे हलकंसं आवरण पाहिजे त्याच्यावरती, तर त्याच्यामुळे थोडंसं पातळसर करायचं. पहिला जेव्हा तुम्ही पहिली भजी ट्राय करताल त्यावेळेस जर तुम्हाला अंदाज नाही आला तर एखादा भजा सोडून बघायचा कसा वाटतोय, आणि जर वाटली पाण्याची आवश्यकता तर परत तुम्ही पाणी ॲड करू शकता. आपलं जे बॅटर आहे ते मी अशा पद्धतीचं करून घेतलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. खूपही एकदम जास्त पाण्यासारखं पातळ केलेलं नाहीये आणि रेग्युलर आपण कांदा भजी जशी करतो तशा पद्धतीचंही केलेलं नाहीये, त्याच्या मधली ही कन्सिस्टन्सी आहे. बॅटर तयार झाल्यानंतर एक एक सेपरेट असा पालक घ्यायचा, तो व्यवस्थित असा डीप करायचा आणि एक्स्ट्राचं जे आहे ते असं काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने हे सोडून घ्यायचं. तेलात सोडल्यानंतर अगदी काही वेळेतच छान मस्त अशी ही भजी फुगते. फक्त आता गॅसचा जो फ्लेम आहे ना तो थोडासा मेडियम करायचा, म्हणजे छान मस्त कुरकुरीत होते वरच्या बाजूनं. आता एक टिप तुमच्या बरोबर शेअर करते, जेव्हा कुठला तुम्ही कोणताही तळणीचा पदार्थ करताना तर त्याचा जो पहिला घाण आहे ना तो अगदी फक्त एकाच पदार्थाचा करायचा. पहिली गोष्ट म्हणजे काय होतं, आपल्याला अंदाज आलेला नसतो की तेल कितपत गरम झालेलं आहे,
म्हणजे जर खूप जास्तही गरम झाला असेल ना तर अख्खी बॅच तुमची खराब होते, आणि खूप कमी गरम झाला असेल ना तरी सुद्धा ती बॅच खराब होते, चवीला तशी लागत नाही. तर त्याच्यामुळे तेलाला थोडंसं रुळण्यासाठी फक्त एकच त्यात पदार्थ सोडायचा. मग आता ते भजी असतील, तुम्ही पापड कुरड्या तळत असताल, वडापाव करत असताल किंवा गुलाबजाम करत असताल, कुठलाही तळणीचा पदार्थ काढून घेते. सेम अशाच पद्धतीनं आता आपण आपली दुसरी भजी देखील करून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता सगळीच भजी आहेत ना छान मस्त फुगत आहेत. भजी फुगण्यामागचं सिक्रेट फक्त एक आणि एकच आहे, ते म्हणजे तुम्ही तयार करत असणार बॅटर. बॅटर छान मस्त सरसरीत असं करा, मस्त लागतात भजी, छान फुगतात. आपली दुसरी बॅच देखील तयार झालेली आहे, काढून घेऊया. छान टम्म अगदी पुरीसारखी आपली ही भजी फुगलेली आहे. आता हा गरम आहे, हा याच्या अगोदर मी सोडला होता. असे पदार्थ तयार झाले ना, ह्याला जे गिरायक आहे ना ते अगदी केल्या केल्याच पाहिजे बरं का, तर मग मज्जा येते. थंड पदार्थ खाण्यात मजा नाही. आणि गिरायकाचं नाव काढलं तर बघा इथं लगेच सई कशी हजर झाली. सई आहे ना, तिला मगापासून वास येत होता, काहीतरी शिजतय, काहीतरी होतय, हो ना सैया? चला आता खायचे. गरम आहे का? मला वाटलं गरम आहे. सेम अशाच पद्धतीने ना, म्हणजे पद्धत वेगळी आहे बरं का, पण आपण आता अख्खा पालक वापरलेला आहे. तर त्याच्याऐवजी ज्या पद्धतीने आपण भजी करण्यासाठी पीठ करतो कांदा भजीसाठी, तर तशा पद्धतीचं थोडंसं घट्टसर पीठ करायचं ह्याच्यापेक्षा, आणि पालक चिरून टाकायचं, आणि जशी आपण भजी सोडतो तशी सोडायची. तो सुद्धा एक सोपा पर्याय आणि झटपट होणार आहे. असं काय होतं, आपल्याला एक दोन तीनच एका वेळेस काढता येतात, तसे एकदम होतात आणि फिनिश पण ते सुद्धा पटकन होऊन जाते. पण माझा जर तुम्ही मला विचारलं ना प्रायोरिटी कशाला, तर ही भजी ओरिजिनल आहेत पालकाची, तर हीच छान लागतात. आणि आमच्यात असंच होतं, घरात लहान मुलं आहेत आणि मग काय होतं, खायला लागले की नाही म्हणता येत नाही किंवा नको म्हणा असं नाही म्हणायला नको वाटतं. आणि मग फोटोसाठी आहे ना बऱ्याचशा वेळेस मग आम्हाला तडजोड करावी लागते, जसा असेल तसा फोटो काढावा लागतो कमी पदार्थामध्ये. छान मस्त भरपूर पदार्थ असले ना फोटो पण छान येतो. पण असू द्यात, आपण करतो खाण्यासाठीच, त्याच्यामुळे खाऊन संपलं गे, खाऊन संपलं तरी काहीच अडचण नाही. हा मग काय, पीठ आणखी नाही, मम्मा करतीये. पावसाचा सीझन आहे, सगळीकडेच पाऊस पडतोय, तर मस्त पावसाळ्यामध्ये पालकाची भजी एन्जॉय करा. आणि हा पालकाची भजी खात असताना चहा मात्र घ्यायला विसरू नका.